पेज नंबर 123। ओके चला, पहिल्यांदा प्रेझेंटी मार्क करा। ओके डन। सो फोर्थ स्टँडर्ड सॉरी थर्ड स्टँडर्ड थर्ड स्टँडर्ड कुशल, स्वराज, भाविका, वेदांग, सार्थक, पे अटेन्शन। इकडे लक्ष द्या सगळ्यांनी। लेसन नंबर 21 पब्लिक सर्व्हिसेस फॉर कम्युनिटी लाईफ, दिस इज ऑन युअर पेज नंबर 123। आता सांगा पब्लिक सर्व्हिसेस म्हणजे काय, कोण सांगणार मला? आपण कम्युनिटी लाईफ म्हणजे काय ते पाहिलंय, पब्लिक सर्व्हिसेस म्हणजे काय सांगा। वेदांग, स्वराज, येस सांगा मला। समूह जीवन। कम्युनिटी लाईफ म्हणजे समूह जीवन, पब्लिक सर्व्हिसेस म्हणजे काय, कोणत्या सेवा, सार्वजनिक सेवा, बरोबर? येस ओके, मग ह्या ज्या सार्वजनिक सेवा आहेत आपण कोणकोणत्या सार्वजनिक सेवा वापरतो सांगा मला। येस स्वराज। रेल्वे, व्हेरी गुड। पार्क, गार्डन, राईट, येस सार्वजनिक पाणी पुरवठा, येस येस, या सगळ्या काय आहेत, सार्वजनिक सेवा आहेत, पब्लिक सर्व्हिसेस आहेत। बघा इथे दिलेत बघा, पब्लिक फॅसिलिटीज अँड अमेनिटीज, ह्या काही पब्लिक सर्व्हिसेस आहेत, सार्वजनिक सेवा आहेत ज्या आपण वापरत असतो। पहिला आहे पाणी, पिण्याचं पाणी, राईट। त्यानंतर 123 123, त्यानंतर प्रायमरी हेल्थ सेंटर। थर्ड स्टँडर्ड चं चालू आहे हा, कोणी विचारलं मला, आदित्य का? थर्ड स्टँडर्ड वाल्यांना शिकवते मी आता, ओके, दिस इज फॉर थर्ड स्टँडर्ड। चला, प्रायमरी हेल्थ सेंटर म्हणजे प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र, पोलीस चौकी, त्यानंतर बस सेवा, थिएटर, पब्लिक टॉयलेट्स असतात आपण जातो त्या ठिकाणी, स्विमिंग पूल, हे सगळे काय आहेत, ह्या पब्लिक सर्व्हिसेस आहेत, या सार्वजनिक सेवा आहेत ज्या आपण वापरत असतो। ओके सांगा, विथ द हेल्प ऑफ पिक्चर अबाव मेक अ लिस्ट ऑफ पब्लिक फॅसिलिटीज अँड अम्युनिटीज, मेन्शन द बेनिफिट्स ऑफ इट। आता तुम्हाला काय करायचं आहे, वरती जी चित्र दिलीत ना ती चित्र पाहून त्यांची नावं लिहायची आहेत आणि त्यामधून तुम्हाला कोणकोणत्या सुविधा मिळतात ते लिहायचं आहे। यू कॅन राईट इट लेटर ऑन। ओके, वॉट डिफिकल्टीज वुड बी फेस इन द अब्सेन्स ऑफ दिस फॅसिलिटीज, मग ह्या ज्या फॅसिलिटीज नसत्या तर आपल्याला कोणकोणत्या अडचणी आल्या असत्या। आता आपण घेऊया पाण्याची टाकी, पाणी पुरवठा, ओके, वॉटर सप्लाय। जर वॉटर सप्लाय पब्लिकली मिळत नसता तर आपल्याला कोणत्या डिफिकल्टी फेस कराव्या लागल्या असत्या। 123 तिचे म्हणजे किती, 123 123 ओके सांगा मला, जर वॉटर सप्लाय नाही मिळाला, सगळ्यांना पाणी पुरवलं नाही गेलं तर काय होईल? येस कुशल, पाणी नाही मिळणार। ओके, कोणत्याच ऍक्टिव्हिटीज साठी, कोणतंच काम करण्यासाठी आपल्याला पाणी मिळणार नाही, बरोबर?
ओके त्यानंतर बस सेवा उपलब्ध नसेल तर बस सेवा उपलब्ध नसेल तर सांगा आपल्याला बस सेवा उपलब्ध नाही झाली तर वेदांग वेदांग तुझा आवाज येत नाही सार्थक यस टीचर आपल्याला जाता येणार नाही कुठे येस आपल्याला कोणत्याही लांब ठिकाणी जाण्यासाठी जेव्हा बसची आवश्यकता लागेल तेव्हा आपल्याला ती फॅसिलिटी यूज करता येणार नाही येस अशा या प्रत्येक फॅसिलिटीचा आपल्याला उपयोग आहे त्या नसल्या तर आपल्याला खूप अडचणी फेस कराव्या लागतील इन अ होम वी लिव्ह विथ अवर फॅमिली अवर लाईफ आउटसाइड द होम इज अवर पब्लिक लाईफ घरामध्ये आपण आपल्या घरात कुटुंबियांसोबत राहतो बरोबर आणि आपल्या घराच्या बाहेरचं जे जीवन आहे ते आहे आपली पब्लिक लाईफ म्हणजे सेव्हरल सर्व्हिसेस आर रिक्वायर्ड फॉर पब्लिक लाईफ टू गो ऑन स्मूथली मग आपल्या घराबाहेरचं जे जीवन आहे ते सुरळीतपणे चालण्यासाठी काही सेवा या गरजेच्या असतात पब्लिक फॅसिलिटीज आर दोज सर्व्हिसेस विच आर अवेलेबल टू ऑल ऑफ अस मग पब्लिक फॅसिलिटीज म्हणजे काय अशा सर्व्हिसेस ज्या आपल्या सगळ्यांना उपयोगी असतात त्या कोणाच्या एकाच्या मालकीच्या नसतात त्या सगळ्यांसाठीच असतात वी यूज सेव्हरल सच सर्व्हिसेस लाईक ट्रान्सपोर्ट स्कूल्स अँड हॉस्पिटल मग सगळ्यात मोठ्या सुविधा तर आपण वापरतो ट्रान्सपोर्ट जसं प्लेन्स एरोप्लेन्स आहेत रेल्वेज आहेत बस आहेत या सगळ्या पब्लिक सर्व्हिसेस आहेत हे आपण वापरतो त्यानंतर स्कूल स्कूल पण सार्वजनिक आहे ना सगळ्यांसाठी असते की नाही स्कूल एका विद्यार्थ्यासाठी एक स्कूल असतं का सांगा नो सगळ्यांसाठी असते स्कूल सो दॅट इज ऑल्सो अ पब्लिक सर्व्हिस त्यानंतर हॉस्पिटल्स हॉस्पिटल्स पण सर्वांसाठी असतात पब्लिक सर्व्हिसेस आर इक्वली अवेलेबल टू ऑल अँड अ मीन फॉर एव्हरीबडी मग ह्या ज्या सार्वजनिक सेवा आहेत या सगळ्यांसाठी खुल्या असतात अवेलेबल असतात आणि त्या सगळ्यांसाठी असतात सगळे त्याचा उपयोग करू शकतात वी मस्ट यूज देम रिस्पॉन्सिबली पण त्याचा उपयोग करताना आपण तो काळजीपूर्वक केला पाहिजे मग आता आपण बघूया लोकल गव्हर्नमेंट आणि लोकल सर्व्हिसेस म्हणजे स्थानिक ज्या शासन संस्था आहेत त्या आणि आपल्याला स्थानिक काय सेवा पुरवल्या जातात त्यांच्याबद्दल माहिती घेऊया वी लिव्ह इन सिटीज ऑर विलेजेस आपण शहरात किंवा गावात राहत असतो द पॉप्युलेशन ऑफ सिटीज इज लार्ज वेअर एज इन विलेजेस इट इज क्वाईट स्मॉल मग शहरांची लोकसंख्या ही गावांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त असते शहरामध्ये गावाच्या आवाज येतोय बघा ओके ओके थोडा वेळ वाट पहा कारण आपण 2 ते 3 मिनिटं वाट बघूया लाईट गेलेली आहे ऍक्च्युली त्यामुळे ओके थोडा वेळ वाट बघा मी माईक बंद करते फक्त 1 ते 2 मिनिट थांबा ओके टीचर तुमचा आवाज येत नाही
ओके एम आई ऑडिबल नाउ? आवाज येस आपका? ओके चलो ओके सो लेट्स स्टार्ट. सो यस द पॉपुलेशन ऑफ सिटीज इज लार्ज वेर एज इन विलेजेस इट इज क्वाइट स्मॉल. शहरांची लोकसंख्या ही गावातील लोकसंख्येपेक्षा जास्त असते. इन सिटीज देर आर फॅक्टरीज मार्केट्स अँड ग्रेटर चान्सेस फॉर एम्प्लॉयमेंट. लोक शहरांमध्ये जास्त राहण्यासाठी का जातात? कारण तिथे खूप मोठमोठे कारखाने असतात, मार्केट्स असतात, कारण म्हणून त्यांना नोकरीची संधी लवकर उपलब्ध होते. सिटीज हॅव पब्लिक सर्व्हिसेस ऑन लार्ज स्केल. शहरामध्ये या ज्या पब्लिक सर्व्हिसेस आहेत, सार्वजनिक सेवा आहेत, त्या पण खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. बघा, गावांमध्ये सहसा बस उपलब्ध नसतात, पण शहरांमध्ये बस स्टेशन असतं, बस स्टॉप असतात, राईट? येस. गावामध्ये रेल्वेचं स्टेशन असतं एक, पण शहरांमध्ये मोठमोठे जंक्शन असतात. ओके, द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ प्लेस बी इट अ सिटी और अ विलेज इज रन बाय द गव्हर्नमेंट इन दॅट प्लेस. मग शहर असू द्या किंवा गाव असू द्या, त्यांचा जो कारभार आहे तो तेथील त्या शहरातील किंवा गावातील शासन चालवत असतं. सिटीज हॅव सॉरी इट इज नोन ॲज लोकल गव्हर्नमेंट, आणि त्याला स्थानिक शासन संस्था असं म्हणायचं आहे, लोकल गव्हर्नमेंट. अ ग्राम पंचायत रन्स द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ विलेज. मग गावाचा कारभार कोण पाहतं सांगा? ग्राम पंचायत. ग्राम पंचायत. ग्राम पंचायत. अ म्युन्सिपाल्टी रन्स द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ टाउन अँड फॉर अ बिग सिटीज देअर इज अ म्युन्सिपल कॉर्पोरेशन. आणि टाउन नगरासाठी म्युन्सिपाल्टी असते, नगर परिषद असते. आणि बिग सिटीज खूप मोठे शहर असतील तर त्यांच्यासाठी म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे महानगरपालिका असते. विच ऑफ दिस गव्हर्निंग बॉडीज ऑपरेट्स इन युअर सिटी टाउन और विलेज. मग तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी ग्रामपंचायत आहे, मीन्स नगर परिषद आहे की महानगरपालिका आहे सांगा मला. चॅटबॉक्स मध्ये लिहा. राईट इट इन युअर चॅटबॉक्स. जी लिहा फॉर ग्रामपंचायत, एन फॉर नगर परिषद अँड एम फॉर महानगरपालिका. लिहा जी एन और एम. ओके येस. चला लिहा. ओनली वेदांग, सार्थक, कुशल अँड आदित्य. ओके ग्राम पंचायत. ओके गुड. ओके सी ईच विलेज हॅज अ ग्राम पंचायत. प्रत्येक गावामध्ये त्याचा कारभार पाहण्यासाठी ग्राम पंचायत असते. महाराष्ट्र स्टेट वॉज फॉर्म ऑन 1 मे 1960. ऍट दॅट टाइम महाराष्ट्र हॅड 21,636 ग्राम पंचायत. That figure rose to 27,993 in 2010. बघा, आपण महाराष्ट्र दिन कधी साजरा करतो? 1 मे 1960 रोजी, कारण 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राष्ट्राची स्थापना झाली होती. मग त्यावेळी महाराष्ट्रामध्ये 21,636 ग्राम पंचायत होत्या, आणि आता म्हणजे 2010 पर्यंत जेव्हा त्या मोजल्या गेल्या तेव्हा त्यांची संख्या 27,993 इतकी होती. टू फॉर्म अ ग्राम पंचायत द पॉप्युलेशन ऑफ अ विलेज मस्ट बी ऍटलीस्ट 500. मग एखाद्या गावाला जेव्हा ग्राम पंचायत नेमून द्यायची असते तेव्हा त्या गावाची लोकसंख्या 500 इतकी असायला हवी. इफ द पॉप्युलेशन इज लेस दॅन दॅट 2-3 such villages may together form a group gram panchayat. आणि जर गावाची लोकसंख्या ही 500 पेक्षा कमी असेल
मग 2 ते 3 गावं एकत्र येऊन एक ग्रामपंचायत बनवतात, जिला ग्रुप ग्रामपंचायत असं म्हटलं जातं. समजलाय? यस See, here make a list of the services offered by your local government. मग तुमच्याकडे ग्रामपंचायत असेल, नगर परिषद असेल किंवा महानगरपालिका असेल, मग तुमच्या लोकल गव्हर्नमेंटनी तुम्हाला कोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्यात त्याची लिस्ट तुम्हाला बनवायची आहे. पण इथे काही दिल्या आहेत आपल्याला सुविधा. अ गर्ल विजिटिंग अ बँक विथ हर फादर, म्हणजे त्यांच्या लोकल गव्हर्नमेंट बॉडीने त्यांना बँक उपलब्ध करून दिली आहे. रीडिंग अँड इनलँड लेटर, कॉपरेटिव्ह स्पिनिंग मिल आणि डेअरी, ओके, या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सो पब्लिक सर्व्हिसेस आर प्रोव्हाइडेड टू अस आउट ऑफ दी मनी कलेक्टेड फ्रॉम अस एज टॅक्सेस. मग ह्या ज्या पब्लिक सर्व्हिसेस असतात हे 123 का लिहिते चॅटबॉक्समध्ये मधुराने लिहिलंय आणि भाविकाने पण लिहिलंय का? बघा, मग ह्या ज्या पब्लिक सर्व्हिसेस आपण वापरतो त्या आपल्याकडून वेळोवेळी प्रत्येक गोष्टीसाठी जो टॅक्स घेतला जातो, कर लादला जातो, त्या करातील पैशांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या असतात. ओके, या पब्लिक सर्व्हिसेस बनवण्यासाठी आपल्या करातील पैसे वापरले गेलेले असतात. वी मस्ट यूज देम केअरफुली. मग त्या वस्तू आपल्या आहेत असं मानून आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे, त्यांचा काळजीपूर्वक वापर केला पाहिजे. समटाइम्स पब्लिक सर्व्हिसेस आर ओव्हरबर्डन, बट वी कॅन सॉल्व्ह दिस क्रिसिस बाय वर्किंग टुगेदर. पण कधी कधी या सार्वजनिक सुविधांवर खूप ताण येतो, पण आपण एकत्र येऊन तो ताण कमी करू शकतो. द लोकल गव्हर्नमेंट प्रोव्हाइड्स द सर्व्हिसेस ऑफ वॉटर सप्लाय अँड पब्लिक हायजीन, बट वी नीड मेनी मोर सर्व्हिसेस. यू मस्ट हॅव सीन अ बँक इन युअर सिटी ऑर व्हिलेज. पीपल पुट देअर मनी इन टू अ बँक. द मनी इज केप्ट सेफ देअर. पीपल कॅन सेव्ह दिस मनी. They can withdraw that money from the bank when they need it. Banks also offer loans to people in need. बघा, आपल्याला पाण्यासारख्या सुविधा आपल्या लोकल गव्हर्नमेंटने उपलब्ध करून दिलेल्या असतात, पण आपली लोकल गव्हर्नमेंट आपल्याला बँक सारखी चांगली सुविधा पण उपलब्ध करून देते. बरोबर, बँकेचा वापर आपण कशासाठी करतो सांगा मला. हु विल टेल? पैसे ठेवण्यासाठी व्हेरी गुड. आपले आपल्याकडचे पैसे एक, येस, एक साठवणूक म्हणून, सेफ म्हणून ठेवण्या आपण बँकेत ठेवतो. आपल्याला हवं असेल त्यावेळी आपण ते विड्रॉ करू शकतो, काढू शकतो आणि बँक कडून आपल्याला लोन पण मिळू शकतं. ओके, द पोस्टल सर्व्हिस इज युजफुल फॉर कीपिंग इन टच विथ आवर फ्रेंड्स अँड रिलेटिव्स. लेटर्स कॅन बी सेंड टू एनी पार्ट ऑफ द वर्ल्ड. मग पोस्टल सर्व्हिस आपण कशासाठी वापरतो? आपल्याला जर आपल्या मित्रमैत्रिणींशी आणि आपल्या नातेवाईकांशी टच मध्ये राहायचं असेल तर त्यांना आपण पत्र पाठवू शकतो आणि ते पोस्टल सर्व्हिसने पॉसिबल होतं. द पीपल इन अ लोकॅलिटी समटाइम्स कम टुगेदर अँड फाइंड आउट व्हॉट द लोकल नीड्स आर. कधी कधी एखाद्या विशिष्ट जागेतील लोक एकत्र येतात आणि त्यांना हव्या असणाऱ्या सगळ्या सार्वजनिक गरजा ते एकत्रितपणे शोधून काढतात. बेस्ड ऑन देअर फाइंडिंग दे डिसाइड टू स्टार्ट अन इंडस्ट्री और सर्व्हिस इन कॉपरेशन विथ इच अदर. मग त्यांच्या शोधावरून ते काय करतात, एखादा एखादा उद्योग किंवा एखादी सेवा चालू करतात एकमेकांच्या सोबत येऊन, एकमेकांच्या सहकार्याने. दे कंट्रीब्यूट
सम ऑफ देअर ओन मनी टू स्टार्ट दॅट इंडस्ट्री ऑर सर्व्हिस. मग ती सेवा किंवा तो उद्योग चालू करण्यासाठी ते स्वतःकडचे काही पैसे वापरतात. द प्रॉफिट्स आर डिस्ट्रीब्युटेड अमॉंग एव्हरी वन आणि त्याने जो फायदा होतो तो सगळ्यांमध्ये वाटून घेतला जातो. मधुरा माईक बंद ठेवायचा आहे. इन्स्टिट्यूशन्स फॉर्म बाय पीपल्स कॉपरेशन आर कॉल्ड कॉपरेटिव्स. मग ज्या इन्स्टिट्यूशन ज्या संस्था एकमेकांच्या सहकार्याने फॉर्म होतात तयार होतात त्यांना सहकारी संस्था म्हटलं जातं. ओके समजलं इथपर्यंत? थर्ड स्टँडर्ड. येस ओके येस. बघा काय सांगितलं आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. ऑलमोस्ट 400 इयर्स अगो अ पोस्टल सर्व्हिस वॉज रन इन गोलकोंडा ऍज फॉलोज. 400 वर्ष अगोदर गोलकोंडा या ठिकाणी एक पोस्टल सर्व्हिस चालवली जायची. कशा प्रकारे पहा. देर वेर स्मॉल हट्स ऍट इंटरवल ऑफ एव्हरी 2 or 3 miles. प्रत्येक 2 ते 3 मैलावर छोट्या छोट्या झोपड्या बांधल्या गेल्या होत्या. इन द फर्स्ट हट देर वॉज अ हरकरा. हरकरा मीन्स अ मॅन हु कॅरीड द पोस्ट. पहिल्या झोपडीत एक हरकरा नावा हरकरा म्हणून माणूस असायचा. म्हणजे हरकरा म्हणजे कोण? जो आपली बातमी घेऊन जाईल. द फर्स्ट हरकरा टूक द पोस्ट बॅग फ्रॉम द फर्स्ट हट अँड ड्रॉप इट इन द सेकंड हट. मग तो काय करायचा? पोस्ट बॅग घ्यायचा आणि दुसऱ्या झोपडीत जाऊन टाकायचा. द सेकंड हरकरा स्टूड रेडी टू टेक द बॅग. दुसरा हरकरा तिथे तयारच असायचा बॅग घेण्यासाठी. ही टूक द बॅग अँड रॅन टू द थर्ड हट अँड ड्रॉप इट. आणि तशाच प्रकारे तो पुढच्या दुसरा जो हरकरा होता तो ती बॅग घेऊन तिसऱ्या झोपडीत जायचा. अशा प्रकारे ते एकमेकांपर्यंत पत्र पोहोचवत असत आणि त्याच्या नंतर डाक सिस्टीमचा उदय झाला. ओके लेसन समजलाय सगळ्यांना? यस टीचर. थर्ड स्टँडर्ड. येस काय काय शिकलो आपण? व्हॉट वी हॅव लर्न. पब्लिक फॅसिलिटीज आर सर्व्हिसेस दॅट आर अवेलेबल फॉर एव्हरीबडी. सार्वजनिक सुविधा या सगळ्यांसाठी असतात. द ग्राम पंचायत रन्स द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द विलेज. गावाचा कारभार कोण पाहत? सांगा लवकर. ग्राम पंचायत. ग्राम पंचायत. द म्युनिसिपालिटी रन्स द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ टाउन. नगराचा कारभार कोण पाहत? नगरपालिका. नगरपालिका, नगर परिषद किंवा म्युनिसिपालिटी. देर आर म्युनिसिपल. कोणाला माझा आवाज ब्रेक होतोय? आवाज क्लिअर आहे की ब्रेक होतोय सगळ्यांनी सांगा. टीचर क्लिअर आहे. क्लिअर. भाविका लीव करून पुन्हा जॉईन कर. पब्लिक सर्व्हिसेस शुड बी युज्ड केअरफुली. आपण आपल्या सार्वजनिक सेवा काळजीपूर्वक वापरल्या पाहिजेत. मनी इज केप्ट सेफ इन द बँक. बँकेमध्ये आपले पैसे सुरक्षित ठेवले जातात. वी कॅन सेंड लेटर्स एनिवेअर इन द वर्ल्ड. आपण पोस्ट सर्व्हिसेसद्वारे जगातील कोणत्याही भागात पत्र पाठवू शकतो. इन्स्टिट्यूशन्स फॉर्म बाय द कॉपरेशन ऑफ द पीपल आर कॉल्ड कॉपरेटिव. ज्या संस्था एकमेकांच्या सहकार्याने तयार होतात त्यांना आपण सहकारी संस्था म्हणतो. ओके आता तुम्हाला आन्सर शोधायचे आहेत आणि त्यापैकी बी बी आहे फिल इन द ब्लँक आणि सी आहे कम्प्लीट द वर्ड. म्हणजेच ग्रामपंचायत, म्युनिसिपल म्युनिसिपालिटी, म्युनिसिपल कमिशनर असं तिथे कॉपरेशन असं तिथे कम्प्लीट करायचे आहेत वर्ड्स. बी आणि सी तुम्ही आत्ता लिहिणार आहात आणि ए ए हा प्रश्न तुम्ही होमवर्कला लिहिणार आहात. ओके सो पेज नंबर 126 वरचा बी आणि सी म्हणजे रिकाम्या जागा भरा आणि शब्द पूर्ण करा हे लिहायचे आहेत प्रश्न. ओके स्टार्ट रायटिंग. स्टार्ट रायटिंग आणि कम्प्लीट झाल्यावर चॅट बॉक्स मध्ये लिहा. थर्ड स्टँडर्ड सगळ्यांना समजलंय ना काय करायचंय? यस मॅम. ओके फोर्थ स्टँडर्ड यू पे अटेंशन. पेज नंबर 126 धडा समजलाय ना? धड्याच्या खाली प्रश्न उत्तर आहेत बघा. नाव फोर्थ स्टैंडर्ड आपको अपना लेसन नंबर 22 सीखना है. ओके भाविका माइक बंद कर.
कुठली पेज नंबर 126 कोणीही मी सांगितल्याशिवाय माईक ऑन करायचा नाही. फोर्थ स्टँडर्ड सी ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. व्हॉट इज ट्रान्सपोर्ट? फोर्थ स्टँडर्ड ट्रान्सपोर्ट म्हणजे काय? भाविका काय झालं? माझा पेज फाटलाय ना, मला स्क्रीनशॉट घेऊन द्या. इंग्लिश बुक आहे माझं. तुझे मराठीतून प्रश्न असणार ना? येस. पूर्ण पेज फाटलाय. पूर्ण पेज फाटलाय का की दिसतायत प्रश्न त्याच्यावर? ओके, फोर्थ स्टँडर्ड तुम्ही लक्ष द्या सगळ्यांनी. कोण कोण आहे फोर्थ स्टँडर्ड? कनिष्क, स्पर्श, स्नेहा, दीक्षा. आर्या इज देअर? येस कनिष्क, आर्या इज ऑल्सो देअर. टीचर रिकाम्या जागा भरायची ना? दोन्ही प्रश्न लिहायचे आहेत, रिकाम्या जागा आणि खाली शब्द पूर्ण करायचे आहेत ना. माझ्यासोबत आर्या पण आहे. ओके, दॅट्स व्हॉट आय एम आस्किंग कनिष्क. चला सी बघा इथे काय विचारलंय. स्टडी द पिक्चर शोन अबाव. अमॉंग देम फाइंड द मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट यू हॅव युज्ड ऑर सीन अँड पुट अ राईट मार्क इन द बॉक्स नेक्स्ट टू इट्स पिक्चर. वरती सगळी चित्र दिसतात तुम्हाला. बोट आहे, ट्रक आहे, मिसाईल आहे, एरोप्लेन आहे, अ पोर्टर इज देअर, हमाल आहे, देन अ डॉंकी इज कॅरिंग लोड, बायसिकल आहे आणि मोटरसायकल आहे. यापैकी कोणते कोणते ट्रान्सपोर्टचे मीन्स तुम्ही वापरले आहेत किंवा पाहिले आहेत त्याच्या खाली तुम्हाला राईट टिक करायचे. ओके, फोर्थ स्टँडर्ड बघा. त्यानंतर काय सांगितलं आपल्याला? फाइंड द मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट यूज टू ट्रॅव्हल हाय अबाव ऑर अवे फ्रॉम अर्थ. सांगा मला, आकाशातून प्रवास करण्यासाठी किंवा पृथ्वीपासून लांबवर प्रवास करण्यासाठी कोणकोणते ट्रान्सपोर्ट व्हेकल वापरले जातात? येस कनिष्क. तिच्या आर्या आहे, मी देऊ. हा बोल. हेलिकॉप्टर और रॉकेट एंड एरोप्लेन ऑल्सो. ओके गुड. मग बाकीचे जे ट्रान्सपोर्ट आहेत लाईक लोड ऑन डॉंकी, मग हे आत्ताच्या काळात जास्त पाहायला मिळतं का आपल्याला? गाढवावर सामान नेणं? नो, वी आता आता आपल्याला ते सहसा पाहायला मिळत नाही. फ्रॉम द ऍक्टिव्हिटी अबाव यू कॅन सी दॅट वी यूज डिफरंट मीन्स ऑफ मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट ऍट डिफरंट टाइम्स इन हिस्ट्री. द मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट वी यूज नाव अ डेज आर फास्टर अँड सेफर दॅन द ओल्डन वर्ल्ड. आपण इथे पाहिल्याप्रमाणे पहिल्यांदा आता आपण असे एरोप्लेन वापरतो का? नो. आपली बोट अशी असते का? नो. वी ट्रॅव्हल थ्रू अ शिप ना. मोस्टली आपण ॲनिमल्सला कॅरियर म्हणून आता नाही वापरत. मग पूर्वीच्या काळी जेव्हा लोकांना चाकाचा शोध नव्हता लागला तेव्हा प्राण्यांचा वापर केला जायचा. ओके, लोड वाहून नेण्यासाठी. पण आत्ताची ती परिस्थिती बदलली आहे त्यामुळे आता आपण जास्त सेफ, जास्त सोयीस्कर आणि लवकरात लवकर पोहोचवणारे ट्रान्सपोर्ट सिस्टीम वापरतो. राईट. आता इथे बघा, ट्रेन दिलेली आहे, ट्रक आहे अँड अ बुलक कार्ट आहे. ओके, फॉर व्हॉट पर्पजेस डू वी यूज इच ऑफ द अबाव मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. यापैकी प्रत्येक व्हेकल आपण कशासाठी वापरतो? ट्रेन फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ, सांगा.
ट्रेन चा उपयोग कशासाठी होतो? फॉर व्हाट पर्पज वी यूज ट्रेन? यस पर्श, कुठे बाहेर जाण्यासाठी पण होतो टीचर, बाहेर जाण्यासाठी आणि फक्त येस म्हणजे फॉर ट्रान्सपोर्ट, ट्रान्सपोर्टेशन ऑफ पीपल, लोकांची वाहतूक करण्यासाठी. अजून ट्रेनने आपण काय करतो? वी कॅन ऑल्सो ट्रान्सपोर्ट गुड्स ना, सामानाची वाहतूक पण करता येते. येस, मालगाडी म्हणतो आपण त्याला. येस ओके. त्यानंतर आहे ट्रक. फॉर व्हॉट पर्पज वी यूज ट्रक? ट्रक फॉर व्हॉट पर्पज वी यूज ट्रक किसके लिए यूज करते हैं हम? येस स्पर्श, ट्रक हम मिट्टी लेकर जाने के लिए यूज करते हैं और सामान. येस, सो फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स, मालाची ने आण करण्यासाठी आपण ट्रक वापरतो. अँड बुलक कार्ट. टीचर आहे हे दोनच लिहायचे ना, ए बी राक रिकाम्या जागा योग्य शब्द लिहा हे लिहायचे ना. हा, आणि खालचा सी आहे तो पण लिहायचा आहे. ए आणि बी नाही लिहायचा, बी आणि सी लिहायचा आहे. शब्द पूर्ण करायला. हा हा, बुलक कार्ट कशासाठी वापरतो आपण? फॉर व्हॉट पर्पज वी यूज बुलक कार्ट? बैलगाडी कशासाठी वापरतो सांगा? चला, फोर्थ स्टँडर्ड रेज युअर हँड. स्नेहा बताइए, फॉर व्हॉट पर्पज वी यूज बुलक कार्ट? येस टीचर, येस बोलिए. फॉर ट्रांसपोर्टेशन ऑफ ग्रेन्स अँड हे, म्हणजे गाई म्हशींचा खाणं आणि अन्नधान्य, ओके, याची वाहतूक करण्यासाठी. तुमचं सेकंड क्वेश्चन आहे, विच ऑफ दिस थ्री वॉज द फर्स्ट टू बी यूज्ड बाय मॅन? यापैकी सगळ्यात, या तिघांपैकी सगळ्यात पहिले माणसाने कुठल्या गोष्टीचा वापर केला? ट्रेन, ट्रक की बुलक कार्ट? सांगा, यू कॅन पुट ऑन माइक डायरेक्टली. फोर्थ स्टँडर्ड. बुलक कार्ट. बुलक कार्ट, कार्ट. येस येस. विच पार्ट इज कॉमन टू ऑल थ्री? या तिघांमध्ये कोणता पार्ट आहे जो कॉमन आहे सांगा? टायर, व्हील म्हणायचं, चाक, व्हील. व्हील, व्हेरी गुड. ऑल आर रनिंग ऑन व्हील, सगळ्या गाड्या या चाकावर चालतात. बघा, सो फर्स्ट मॅन वॉज लुकिंग लाईक दिस. हा, मॅन यूज टू सी लॉक्स ऑफ वूड अँड राऊंड बोल्डर्स रोलिंग डाऊन माउंटेन स्लोप. माणसाने पाहिलं की झाडाच्या लाकडाचा ओंडका आणि जे राऊंड बोल्डर्स आहेत ते एखाद्या उंच ठिकाणावर, जिथे स्लोप असेल त्या ठिकाणावरून घरंगळत खाली येतात. इट इज थॉट दॅट दिस ऑब्झर्वेशन गेव्ह इन द आयडिया ऑफ द व्हील. मग असं म्हटलं जातं की या घरंगळत जाणाऱ्या ओंडक्यामुळेच माणसाला चाकांची कल्पना आली. इन ओल्डन डेज प्लँक्स ऑफ वूड वेअर यूज टू ट्रान्सपोर्ट ऑब्जेक्ट. मग पूर्वी जेव्हा या गोष्टींचा उपयोग शोध लागला नव्हता चाकाचा, तेव्हा माणूस काय करायचा, शिकार वगैरे एखाद्या लाकडाच्या फळीवर घेऊन जायचा. लेटर बाय अटॅचिंग व्हील्स टू दिस प्लँक द स्पीड ऑफ ट्रान्सपोर्ट इनक्रीज. मग इथे माणसाला जास्त कष्ट घ्यावे लागत होते, खूप ताकद लावून ओढावं लागत होतं, पण नंतर त्याला चाकाचा शोध लावला लागला आणि त्याने त्या फळीला चाक बसवली. आता त्या चाकांमुळे त्यांना त्याला ते लाकडाची फळी ओढत नेणं सहज शक्य झालं, राईट? आणि त्याचा वेळ पण वाचला. टाइम, एफर्ट्स वेल सेव्ह. त्याचा वेळ पण वाचला आणि त्याची ताकद पण वाचली. द इन्व्हेन्शन ऑफ व्हील इज अन इम्पॉर्टंट स्टेप इन द प्रोग्रेस ऑफ मॅनकाइंड. मग मनुष्य जातीची आतापर्यंत जी काही प्रगती झाली
त्यामध्ये चाकाचा शोध हा सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो. ओके सी इवन इफ अल्ट्रा मॉडर्न मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट हैव बीन इन्वेंटेड इन मॉडर्न टाइम्स इन सम पार्ट्स ऑफ द वर्ल्ड मेन एंड एनिमल्स आर स्टील यूज फॉर पर्पज ऑफ ट्रान्सपोर्ट. बघा आता जरी वेगवेगळ्या ट्रान्सपोर्टेशनच्या वाहतुकीची वेगवेगळी साधने उपलब्ध झाली असतील तरी आज सुद्धा जगातील काही भागांमध्ये मनुष्याचा आणि प्राण्यांचा वापर वाहतुकीसाठी केला जातो. फॉर एक्झाम्पल यॅक्स आर यूज्ड इन इनॲक्सेसिबल पार्ट्स जिथे गाड्या पोहोचू शकत नाही अशा बर्फाळ प्रदेशात यॅकचा वापर वाहतुकीसाठी केला जातो. कॅमल्स इन द डेझर्ट वाळवंटात उंटांचा वापर वाहतुकीसाठी केला जातो. अँड पॅलेंक्विन्स ऑर डोलीज इन माउंटेन एरियाज डोंगराळ प्रदेशात अशा प्रकारच्या पालख्या किंवा डोलींचा वापर मनुष्यांचे नियाण करण्यासाठी केला जातो. ओके अंडरस्टूड. फोर्थ स्टँडर्ड इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? येस. ओके वॉटर अँड विंड आर सबस्टन्सेस दॅट फ्लो. आपल्याला माहिती आहे की वारा आणि पाणी हे दोन गोष्टी आहेत ज्या वाहत असतात. पाईप्स आर यूज टू ट्रान्सपोर्ट दिस सबस्टन्सेस त्यामुळे त्यांची वाहतूक करण्यासाठी पाईपचा वापर केला जातो. वॉटर हॅज बीन ट्रान्सपोर्टेड थ्रू पाईप्स ऑर कॅनल सिन्स एन्शियंट टाईम्स. एकदम पुरातन काळापासूनच पाण्याची वाहतूक करण्यासाठी पाईपचा वापर केला जात आहे. इट इज सेफर टू ट्रान्सपोर्ट कंबस्टिबल सबस्टन्सेस सच एज मिनरल ऑइल अँड नॅचरल गॅस थ्रू पाईप. मग जे कंबस्टिबल सबस्टन्सेस आहेत म्हणजे ज्वलनशील पदार्थ आहेत जसं तुमचं खनिज तेल नॅचरल गॅस हे सुद्धा ओके हे सुद्धा पाईप मधून ट्रान्सपोर्ट केले जातात. क्रूड ऑइल इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम द ऑइल वेल टू द रिफायनरी थ्रू पाईपलाईन. जे क्रूड ऑइल असतं येस येस ते तेलाच्या विहिरी मधून रिफायनरी मध्ये जेव्हा फिल्टरसाठी जातं तेव्हा ते सुद्धा पाईपलाईननीच नेलं जातं. सिमिलरली आफ्टर रिफायनिंग इट इज ट्रान्सपोर्टेड थ्रू पाईपलाईन्स टू द मार्केट प्लेस इन सम प्लेस. आणि त्यानंतर सुद्धा रिफायनरीमधून जेव्हा ते फिल्टर होतं तेव्हा सुद्धा ते मार्केट प्लेसमध्ये येण्यासाठी पाईपलाईनचाच वापर केला जातो. ओके सी हिअर सम क्वेश्चन इज बीन आस्क. सी व्हॉट दे हॅव आस्क अस. ओके मंजीत अँड सलीम हॅव टू ब्रिंग वॉटर फ्रॉम माउंटेन. मंजीत आणि सलीम यांना या दोघांना उंच पर्वतांवरून पाणी आणायचं आहे. हाउएव्हर सिन्स द वेट ऑफ द वॉटर इज टू मच फॉर देम दे कॅनॉट कॅरी इट डाऊन देम सेल्फ. पण आता त्यांच्यासाठी पाण्याचं हे वजन भरपूर आहे त्यामुळे ते स्वतः आणू शकत नाहीत. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन शुड दे ट्राय. मग ते यापैकी कोणता ऑप्शन ट्राय करू शकतील? अ हॉर्स घोड्यावर पाणी आणायचं, अ पाईपलाईन पाईपलाईनने पाणी आणायचं, और अ पॅलंक्विन पालखीने पाणी आणायचं. सांगा कोणता ऑप्शन दे शुड ट्राय. येस दीक्षा. नळ. येस नळ पाईपलाईन व्हेरी गुड. सी इथे काय विचारलंय आपल्याला. व्हेरियस मीन्स अँड मेथड ऑफ कम्युनिकेशन आर शोन अबाव. इथे आपल्याला कम्युनिकेशनच्या म्हणजे आता वाहतूक झालं ट्रान्सपोर्टेशन संपलं आता कम्युनिकेशन म्हणजे संदेश वहन म्हणजे संदेश एकमेकांकडे पोहोचवण्याच्या वेगवेगळ्या वेगवेगळे मार्ग दिले आहेत. विच ऑफ द मीन्स ऑफ कम्युनिकेशन दॅट वी यूज ऍट होम आर शोन इन द पिक्चर. आता यापैकी कोणत्या कम्युनिकेशनच्या गोष्टी आपण घरी वापरत असतो सांगा. चित्र पहा आणि उत्तर द्या. येस स्नेहा. फोर्थ स्टँडर्ड रेज युअर हँड. कोणकोणत्या गोष्टी आपण घरी वापरतो? कबूतर येतो का मेसेज घेऊन तुमच्याकडे?
यस दीक्षा. सांग दीक्षा. टीवी, कंप्यूटर, मोबाइल, रेडियो. रेडियो, हाँ अजून न्यूज़पेपर, वर्तमानपत्र. यस यस ओके गुड. ओके सेकंड क्वेश्चन आहे, विच ऑफ द अदर मीन्स ऑफ कम्युनिकेशन हैव यू सीन बिफोर, पुट अ सर्कल नेक्स्ट टू देम. आता यापैकी वेगवेगळे अजून कोणते बघितलेत तुम्ही? तुम्ही घोड्यावर असा माणूस येऊन माहिती सांगताना किंवा अशा प्रकारे ढोल वाजवून सांगताना पाहिलाय का कधी? नो ना. नो नो. पोस्टमन पाहिलाय मेसेज लेटर घेऊन येताना? येस. ओके गुड. देन फाइंड आउट अबाउट द रिमेनिंग मीन्स ऑफ कम्युनिकेशन फ्रॉम युअर टीचर. आता आपण बघूया बाकीचे मीन्स. ओके बघा, सुरुवातीला काय केलं जायचं माहिती आहे? इथे पिजन दाखवलंय. सुरुवातीला जेव्हा पोस्टमन नव्हता मेसेजेस घेऊन जाण्यासाठी, तेव्हा कबुतरांना शिकवलं जायचं, त्यांना ट्रेन केलं जायचं. तर दॅट पिजन्स वेर ट्रेन आणि मेसेज जो लिहिला जायचा तो तो त्या कबुतराच्या पायाला बांधला जायचा आणि मग ते कबूतर अशा प्रकारे ट्रेन केलं जायचं की आपल्याला हव्या असलेल्या व्यक्तीकडे तो कबूतर मेसेज घेऊन जात असे. ओके सी दे हॅव गिवन अस अ फ्यू सेंचुरीज अगो, मेसेजेस वेअर सेंट बाय टाईंग अ लेटर टू द फुट ऑफ अ पिजन. मेसेजेस वेअर ऑल्सो सेंट थ्रू रनर्स. इन लेटर टाइम्स टेलिग्राम्स अँड पोस्टल सर्व्हिस केम इन टू यूज. ऑल दीज मेथड्स वेअर व्हेरी स्लो ॲज कम्पेअर्ड टू मॉडर्न मेथड. मग काही शतकांपूर्वी काय केलं जायचं? मेसेज पाठवण्यासाठी लेटर हे कबुतराच्या पायाला बांधलं जायचं आणि पाठवलं जायचं. नंतर व्यक्ती पळत जाऊन किंवा घोड्यावर जाऊन मेसेज देत असे आणि त्यानंतर टेलिग्राम आणि पोस्टल सर्व्हिसेसचा शोध लागला. ओके पण ह्या सगळ्या ज्या पद्धती होत्या त्या आत्ताच्या पद्धतीपेक्षा खूपच स्लो होत्या, त्यामुळे लोकांना लगेचच मेसेजेस मिळत नव्हते, खूप वेळ लागत होता त्या गोष्टींसाठी. ओके समजलं इथपर्यंत? फोर्थ स्टँडर्ड. ओके ओके सो वी आर गोइंग टू स्टॉप ओवर हिअर. ओके तुमचा हाफ लेसन आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. थर्ड स्टँडर्ड इज डन. सांगा मला उत्तर. थर्ड स्टँडर्ड. यस मॅम. फिल इन द ब्लँक. डॅश डॅश गिव्ह लोन टू द पीपल इन नीड. कोण कर्ज देत गरजेत लोकांना? बँक. व्हेरी गुड. ओके सेकंड आहे, द डॅश डॅश इज यूज टू कीप इन टच विथ फ्रेंड्स अँड रिलेटिव्ह. पोस्टल सर्व्हिस. येस 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 समजतं. पोस्टल सर्व्हिसेस टपाल सेवा. व्हेरी गुड. इन्स्टिट्यूशन फॉर्म बाय द कॉर्पोरेशन ऑफ द पीपल आर कॉल्ड. सरकारी बँक. सहकारी संस्था. सहकारी संस्था. ओके कोऑपरेटिव. आणि इथे गावाचा कारभार कोण चालवतं? ग्रामपंचायत. ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ टाउन म्युनिसिपालिटी. अँड बिग सिटीज मध्ये म्युनिसिपल कोऑपरेशन महानगरपालिका. ओके राईट. एव्हरी वन गॉट इट राईट? येस. व्हेरी गुड. मग तुमच्या बुक्स आपण नेक्स्ट लेक्चरला चेक करूया. यू कॅन लीव नाव. बाय बाय. टीचर. बाय टीचर. मॅम थँक्यू. बाय. वेलकम. बाय. बाय. वेलकम.